अचानक काय झालं माझ्या लेकराला? कोणाची नजर लागली? कालपर्यंत चांगली हसत खेळत होती आणि आज काय झालं रे माझ्या देवयानीला? माझ्या देवयानीला वाचव रे, आजपर्यंत तिच्याशी मी भांडले असे नडले असे पण तुला सांगते यापुढे मी कधी काय करणार नाही अस, पण माझ्या देवयानीला वाचव वाचव माझ्या देवयानीला। तू तुझ्या बेड वरून उतरून इथे कशाला आली आहेस? डॉक्टरांनी तुला पण आराम करायला सांगितलंय ना, आधीच देवयानीचं टेन्शन आहे, तर तुला काय झालं तर मी काय करणार आहे? कसला आराम घेऊन बसलाय? माझ्या तब्येतीची काळजी नको करू, माझ्या लेकीला बरं नाही वाटत आहे आणि मी कसला आराम करते? तू काय पण कर, माझ्या देवयानीला वाचव। मला सांग, मला सांग तिच्या ऑपरेशन साठी तू तू काय केलंयस? डॉक्टरांनी सांगितलं झालं झालं म्हणजे अजून तुझी गाडी त्या 15 लाखावर अडकली का रे? हा मला चक्कर आली नसती तर मी घरी जाऊन लगेच 15 लाख घेऊन आले असते। तू थांब देते, मी आताच्या आता घरी जाते आणि 15 लाख घेऊन येते। घरी जाऊन काय पण उपयोग होणार नाही, आपल्या घरी चोरी झाली आहे। होय, कधी झाली? कधी झाली ते काहीच माहित नाही। तिजोरीच फोडली आहे म्हटल्यावर सगळंच संपलं ना। अरे देवा, अरे देवा मला चक्कर येते असं वाटतंय, मला चक्कर आली। यशोदन आईला सांभाळ, तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जा आणि बेडवर झोपव, डॉक्टरांना बोलावून घे। आहे तू पैशांचं अजिबात टेन्शन घेऊ नको, काय करायचं ते आपण बघतो। चल देवयानी, तुझा इतका तुझ्या बरोबर असताना तुला काहीच होणार नाही, आपण तुला वाचवणार, नक्कीच वाचवणार। फक्त आजची रात्र जाऊ दे, उद्याच्या दिवसात आपण तुझ्यासाठी नक्कीच काहीतरी करणार। मला कळत नाही आहे, सगळं काही नॉर्मल आहे पण तरी यांना असं का व्हावं मला खरंच समजत नाही आहे। मला असं वाटतं की यांना तुम्ही घरी घेऊन जा, आय थिंक या हॉस्पिटलच्या वातावरणाचा यांना बहुतेक त्रास होतो आहे। ओके डॉक्टर। आई मेहरबानी कर आणि तुझी नाटकं बंद कर आता। अरे वा, आजकाल माझ्या हाफ मॅनला जरा जास्तच राग यायला लागलाय माझा। राग नाही आई, कीव येते मला तुझी, कीव तुझ्या वागण्याची, तुझ्या बोलण्याची, तुझ्या ढोंगीपणाची। मला आता कळून चुकलंय, घरामध्ये जे काही चोरीचं प्रकरण झालंय ना
त्या मागे पण तुझाच हात आहे. मग मी काय करायला हवं होत? देवयानीच्या बाबतीत जर सुंठी वाचून खोकला जाणार असेल तर आपल्याला तेच हवं होत ना? आपल्याला नाही, तुला. मला नेहमी वाटायचं की तुझ्या या घरामध्ये मला सगळं ऐत मिळतं म्हणजे मी लकी आहे. पण आता कळतंय की माझं लक नाही, बॅड लक आहे, बॅड लक. जरा जास्तच कंठ फुटायला लागलाय तुला. कुणासाठी? देवयानीसाठी का देवयानीच्या एक्कासाठी? देवयानीचा एक्का का म्हणते? तो माझा कोणीच लागत नाही. लागतो ना. हाव सावत्र. पण मी तुझी जन्मदाती आय हाय हे विसरू नकोस. कसा विसरेन, त्याचीच लाज वाटते मला. यशोधन, त्यापेक्षा जास्त वाईट ह्या गोष्टीचा वाटतंय मला की तुझी सगळी नाटकं मला माहीत असून पण मी कोणाला सांगू नाही शकत. पण तरीही तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू किती पण काय पण कर पण देवयानी वाचणार. तिचा एक्का तिला नक्की वाचवणार. वाजायला हवे. पैशांचं काय करायचं अजून पण कळत नाही. रंजनने पण ह्याच टायमाला घरात चोरी केली. सोडणार नाही आपण त्याला. पण त्याआधी काय पण करून देवयानीला वाचवायचं आहे. माझ्या एवढा पापी या जगात दुसरा कोणी पण नाही. तैमूर आपल्याला म्हणत होता भाऊ जे काय झाला ना तो ऍक्सिडेंट होता. पण पण गोळी शेवटी माझ्या साथनं सुटली होती ना. आपल्याला या गुन्ह्याची माफी नाही. तू जरी आपल्याला माफ केलं ना तरी आपण स्वतःला कधीच माफ करणार नाही. काय झालं भाऊ, पैशाचा बंदोबस्त झाला? तैमूर, आज माझ्यामुळेच देवयानीवरही वेळ आली. भाऊ काय येण्यासारखं बडबडतोयस तू? इथे इथे बस आधी. हे बघ, उलट तू जे काय करत होतास ना ते देवयानी वहिनीला वाचवायलाच करत होतास. आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. ठीक आहे, आपण जे काय करत होतो ते तिला वाचवण्यासाठी करत होतो. पण आता आता तिला वाचवण्यासाठी 15 लाखांची गरज आहे. माझ्या खिशात 15 रुपये पण नाहीत रे भाऊ. तुझं प्रेमच तिला वाचवणार आहे, आपण सांगतो ना. आणि हे बघ, आपल्या आम्मीने ना आपल्याला 2-3 दागिने देऊन ठेवले होते. म्हणजे कधी काय गरज लागली ना हे विकून पैसे मिळतील ना. तू आपल्यासाठी तुझ्या आम्मीचे दागिने घेऊन आला? तुझ्यासाठी नाही काय, आपण आपल्या वहिनीसाठी घेऊन आणलोय. भाऊ आहेस तू आपला. एवढं ना स्वतःच्या सख्या भावासाठी पण कोणी करत नाही. एक काम कर, हे दागिने नेऊन तुझ्या आम्मीला परत दे. देवयानीच्या ऑपरेशनसाठी पैसे कुठून आणायचे आपण त्याचा विचार करू. आपण त्याचा पण विचार करून ठेवलाय भाऊ. तो रमेश शेट आहे ना. कोण? तो व्याजाने पैसे देणारा. आपण त्याच्याकडे 15 लाख रुपये मागू शकतो.
अरे पण त्याचं आणि आपलं मागे मजबूत वाजलं होतं ना. असू दे ना भाऊ, आपण त्याचे करोडो रुपये वसूल करून दिले, त्याची आठवण ठेवून तो आपल्याला 15 लाख रुपये तर देऊ शकतो ना. तू बोलतोयस ते पटत आहे पण भाऊ, पटत आहे ना भाऊ. आता एक रकमी 15 लाख रुपये मिळण्याचा दुसरा मार्गच नाही. आता फक्त सकाळ होऊ दे बघ, आपण पैशाचा बंदोबस्त असा करतो. काय हे घर आहे का गोडाऊन? तुम्हाला काय एवढा पसारा करायला सांगितलं होतं मी? अहो आई साहेब, तुम्हीच म्हटलं ना सगळा खरा खरा वाटला पाहिजे म्हणून आपण असा सिस्टमॅटिक पसारा केलाय. त्या बाबतीत तुझा डोस जरा जास्त चालत बघता का रे? आवरायला घ्या चला. माझ्या घरातून चोरलेला पैसा नीट ठेवलायस ना? हो आई साहेब. एक पैसा आणि एक दागिना जरी हिकडचा तिकडं झाला ना आई साहेब, सगळा हिसाब आपल्याकडे चोख आहे. आता थोबार काय बघतोय माझ? चला आवरायला घे पटकन. होय साहेब. माझ्या घड्या, माझ्या सोन्या, माझ्या राजा, कसा आहेस तू बाबा? हा बरा आहेस ना? तुझं आपलं बरं आहे. दोन तांगडे अशा वर करून जागच्या जागी एका ठिकाणी उभं राहायचं. आमचं तसं नाही ना, बघतोस ना काय काय करावं लागतंय ते. रातभर डोळ्याला डोळा लागला नाही, जागरण करून येते आत्ता हॉस्पिटलात. तू पण विचार करत असशील ना, ही सुरेखा आज आपल्याशी इतकं का बोलते बरं? काय करणार, या घरात दुसरं बोलायला कोणी राहिलंच नाही ना. समधे फितूर निघाले देव्यानी, ती तर कधीच माझी नव्हती. एका बी तिच्या नादाला लागून माझ्यापासून दूर गेला. केसर केसर पळून गेली त्या रंजन बरोबर. आता राहिला यशोधन, पण त्याला बी आजकाल देव्यानीचा लई पुळका यायला लागलाय. मग आता माझ्याशी बोलायला कोण? माझ्या शिक्रेटी मी कोणाला सांगणार? माझ्या घोड्याला. म्हणून मी एक शिक्रेट सांगते तुला, की देव्यानी ही आता काय जगत नाही. तू तुझ्या डोळ्या देखत बघशील, हित तिची तिरडी बांधायला लावणार आहे मी हित. पण त्याआधी यशोधनचं काहीतरी करायला लागणार. कारण एकदा का देव्यानी नेली की तो माझी शिक्रेट एकाला सांगणार. त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवाय. तू विचार करशील हा? तू विचार कर, तुला जरा एक डुलकी काढून येते. हा आली की या म्हणजे माझी गाडी. काय करणार बाबा, परत देवयानीचं मयत आणायला हॉस्पिटलात जायचंय ना, म्हणजे परत रडारड जाम ॲक्टिंग करावी लागते बाबा मला. आलीच सर. पेशंट की कंडिशन क्रिटिकल है, दोपहर को 12 बजे या 4 बजे ऑपरेशन करना पड़ेगा. अगर देर हो गई तो लाइफ सपोर्ट सिस्टम भी काम नहीं करेगी. नहीं 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 सर जी, ऐसा मत करना, लेट मत करना. उसका क्या है, मेरा मेरा भाई है ना इक्का, वो पैसा लाने को गया है. तुम देवयानी को लेके जाओ ना ऑपरेशन थिएटर में. अहो तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण ते एवढं सोपं नाही आहे. काय आहे, आमच्या फॉर्मॅलिटीज आहेत, आमचे इक्विपमेंट चार्जेस आहेत. तुम्ही त्यांना प्लीज पैसे लवकर घेऊन यायला सांगा. हा ओके सर. हा पारुष भाय, अरे बेपार म्हणजे बेपार. मागच्या टायमाला तुम्ही काय बोलले होते की 2 दिवसात पैसे देते, मग आता 4 दिवस झाले ना, मग कधी देणार पैसे? अरे ते आजच पैसे देऊन टाका, समजलं काय? चला ठेवा. हा धरमशेठ, केटला माल चाहिए? आजच पाठव माणसा. हा 4 खोका देते, चला ठेवू मग.
हा भाऊ, आमच्या गरीबाच्या घरी कसे काय आले? शेट्टे आम्हाला ते, अरे अरे तुम्ही काय मला मारायला आले काय? नाही शेट, खरंच आम्ही तुम्हाला मारायला आलोय. नाही ते मागच्या टायमाला तू बोललो होता ना हिला मारी हिला मी सोडणार नाही, अजून ते काय बोलला होता? मी तुला इकत घेईल. अरे मला इकत घेणार आले काय शेठ? आता झालेल्या गोष्टी पुन्हा बोलून काय फायदा आहे ना? आपण तुमच्याकडे खरंच मदतीच्या अपेक्षेने आलो शेठ, 15 लाखांची गरज आहोत. ए का भाई, अरे 15 लाखावर किती झिरो असते माहित आहे का तुला? शेठ, एका बोलो पैशाची खूप गरज आहे, त्याची बायको ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये. अरे मग ते आधी का नाही सांगितलं? आत्ता देते पैसे. अरे पैसा तर आहे आपल्या, पैसा ब्याजाने द्यायचा धंदाच आहे ना आपला, मग नाही कसे म्हणणार? पण काय ते तू मागच्या टायमाला ते बोलला होता ना, इकत घ्यायची भाषा केला होता ना, ते अजून डोक्यातून जात नाही रे. अरे अरे कुठे गेले सगळे नौकर? अरे कोण आहे रे तिकडे? हे बघा, टायमाला कोणीच नौकर नसते. अरे माझी चप्पल. इक्का भाऊ, ते माझ्या जुती घेऊन येतो का? ते चप्पल. हे तैमूर, अरे तू कशाला जाते? इतका भाऊ आहे ना का भाऊ युती.
भाऊ आता ज्युती आणलायस तर माझ्या पायात घाल ना. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.